तुम्ही रामकृष्ण परमहंसांबद्दल ऐकले? त्यांच्या स्वतःच्या जीवनकालात लोक त्यांना देव मानू लागले. ते सत्संगात लोकांसोबत बोलत असायचे आणि मध्येच म्हणायचे, जरा थांबा. मग आज जाऊन बायकोला विचारायचे, आज जेवायला काय. त्यांची बायको शारदा, तिला ह्याची इतकी लाज वाटायची. ते म्हणाले, रडण्यात काही अर्थ नाही, वेळ आली आहे. कारण त्यांना क्लायंट व्हायचं नाही आहे खराब डिझायनर्सचे. आता मला तुम्ही, मी जे काही म्हणतोय ते तुम्ही योग्य संदर्भात समजून घ्यायला हवं, कारण ह्याबद्दल सहज गैरसमज होऊ शकतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? एक काळ होता 60 तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये असं म्हणणाऱ्या जाहिराती असायच्या की जर तुम्ही भारतात गेलात तर 12 लागतील, पण इथे $25 एका तासात तुम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, अशा जाहिराती असायच्या. जिथे तुम्हाला एवढंच करायला लागायचं की हेडफोन घाला, काही फॅन्सी गॉगल घाला आणि ते तुम्हाला काहीतरी गोळीसुद्धा देतील. हे सगळं मिळून तुम्हाला इतका काहीतरी अद्भुत अनुभव येईल. तर लोक अशा जाहिराती करत होते. तर आत्मज्ञान म्हणजे नक्की काय? बरं का आपण सारखं म्हणत असतो, असतो मा सद्गमय, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःलाच आवाहन करताय, मला असत्याकडून सत्याकडे जायचंय. ह्याकडे बघण्याचे भरपूर मार्ग आहेत. अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर तुमच्याबद्दलचं मूलभूत असत्य असं आहे की आत्ता तुम्ही जे नाही आहात ते तुम्ही मी म्हणून अनुभवताय. हा धरतीचा एक भाग आहे, आपण अनेक वेळा ह्याबद्दल बोललोय, पण आत्ता सध्या तुम्ही ह्याला मी म्हणून अनुभवताय, हे असत्य आहे, नाही का? जर मी हा सोफा मी म्हणून अनुभवला तर मला नक्कीच बिछाण्याची गरज आहे, नाही का? हो की नाही? तर जर तुम्हाला वाटलं की मी हे भांड आहे तर तुम्ही नक्कीच एक मेंटल केस आहात, नाही का? उपचाराची गरज आहे की नाही? हो, जर मला वाटलं की मी हे भांड आहे तर मला उपचाराची गरज आहे, पण माझं शरीर हे सुद्धा धरतीतूनच तयार झालंय आणि हे सुद्धा धरतीपासूनच तयार झालंय, हो ना? हा सुद्धा पृथ्वीचा भाग आहे, हा सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे, नाही का? जर मला वाटू शकतं की हा मी आहे तर हा मी आहे असं का नाही वाटू शकत? असं वाटतं की आणखी एक कप्पा आहे माझ्या डोक्यात. चांगलं आहे, नाही का? आणखी एक कप्पा उपयोगी आहे, पण नक्कीच हा वेडेपण आहे, नाही का? हा मी आहे हा नक्कीच वेडेपण आहे. कृपया ह्याकडे नीट बघा, हा मी आहे हा वेडेपणा नाही आहे का? तुम्हाला एवढाच दिलासा आहे की सगळेच जण असे आहेत. हो, विड्यांच्या इस्पितळात असंच असतं. हे असंच आहे, सगळेजण तुमच्यासारखे आहेत म्हणून काही ती बरोबर गोष्ट होत नाही. मला माहिती आहे की आपण एक लोकशाही देश आहोत, बहुमताचं वर्चस्व असतं, बहुमत जे काही म्हणतं तेच सत्य बनतं, पण अस्तित्वात हे असं काम करत नाही. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे, एवढंच. जर तुम्ही त्याच्याशी सुसंगत असाल तर ते एका पद्धतीने काम करतं, जर तुम्ही सुसंगत नसाल तर ते दुसऱ्या पद्धतीने काम करतं, हे एवढं सोपं आहे. तर जर तुमच्या लक्षात आलं की हे मी नाही आहे, बौद्धिकदृष्ट्या नाही, जर तुमच्या अनुभवात एक स्पष्ट अंतर निर्माण झालं तर ह्याला बाजूला ठेवून निघून जाणं हे साहजिक असेल, नाही का?
तुम्ही याला सगळ्या प्रकारच्या वाईट शब्दांनी ओळखताय, जसं की मृत्यू. नाही, मला वाटलं की मी हे भांड आहे आणि सतत मी त्याला सोबत घेऊन चाललो. एके दिवशी मला कळलं, अरे देवा, हे मी नाही आहे. तर हे बाजूला ठेवून बसणं माझ्यासाठी साहजिक असेल, नाही का? असं आहे की नाही? तर त्यांनी एवढंच केलं. तुम्ही त्याची अतिशयोक्ती करताय. साक्षात्कारी जीव त्यांचं शरीर सोडून निघून जातात. जेव्हा त्यांना कळलं की हा मी नाही आहे, त्यांनी फक्त ते बाजूला ठेवलं. जर त्यांच्याकडे काही आणखी काम असते तर ते त्याला परत उचलू शकले असते. त्यांच्याकडे काही काम नव्हतं म्हणून त्यांनी ते बाजूला ठेवलं आणि ते निघून गेले. जगण्याचा समंजस मार्ग आहे की नाही? जर हे भांडं तुमच्या कामाचं असेल तर तुम्ही ते घेऊन फिराल, कामाचं नसेल तर तुम्ही तिथेच सोडून द्याल. तर जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा 99% वेळा आत्मसाक्षात्कार आणि शरीर सोडून जाणं हे एकाच वेळेस होतं. जोपर्यंत तुम्हाला शरीराची संपूर्ण यंत्रणा समजत नाही तोपर्यंत तुम्ही शरीर धरून ठेवू शकत नाही. जी माणसं भक्ती मार्गावर आहेत, सहसा तुम्ही बघाल त्यातले बहुतेक जण तरुणपणीच मरतील. ते मरण नाही आहे. ज्या क्षणाला त्यांना साक्षात्कार होतो ते त्याला बाजूला ठेवतात आणि निघून जातात. तुम्ही बघाल, ऐतिहासिक काळापासून कित्येक योगी आणि साक्षात्कारी जीव नेहमी वयाच्या 28 ते 36 काळात ते तेव्हाच निघून जातात. तुम्ही हे पाहिलं आहे का? ते भारत तर भरलेला आहे अशा लोकांनी, त्याच वयात ते निघून जातात. तुम्ही रामकृष्ण परमहंसांबद्दल ऐकलंय? तुम्ही विवेकानंदांबद्दल ऐकलंय? ते पहिले योगी होते जे अमेरिकेत आले. 1893 ते पहिले योगी होते. त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. ते एक भक्त होते आणि त्यांचं आराध्य ही एक देवी होती आणि ते तिचे भक्त होते. आणि ते अगदी वेगळेच होते, सर्वस्वी. त्यांच्या स्वतःच्या जीवनकालात लोक त्यांना देव मानू लागले. सुळावर नाही चढवलं, त्यांची पूजा केली गेली. कारण त्यांची उपस्थिती आणि इतर गोष्टी इतक्या अद्भुत होत्या. पण त्यांना खाण्याचं वेड होतं. ते सत्संगात लोकांसोबत बोलत असायचे आणि मध्येच म्हणायचे, जरा थांबा. मग आज जाऊन बायकोला विचारायचे, आज जेवायला काय? त्यांची बायको शारदा, तिला ह्याची इतकी लाज वाटायची. ती म्हणायची, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मी सुद्धा अन्नाचा विचार करत नाही, तुम्ही का असं करताय? आम्ही तुम्हाला देव म्हणून पाहतो, खाण्यासाठीचा हा काय वेडेपण आहे? हे म्हणाले, ते ठीक आहे पण जेवायला काय? एक दिवशी तिला ह्या गोष्टीची इतकी लाज वाटली की तिने त्यांना सांगितलं की मला तुमची खूप लाज वाटते, तुम्ही खाण्यासाठी एवढे वेडे का आहात? मग ते म्हणाले, बरं का, देशाच्या त्या भागात नेहमी जेवण एका मोठ्या, बरं का, भारतात आम्ही एवढ्याशा ताटात खात नाही, आम्ही एवढ्या मोठ्या ताटात खातो. त्याला म्हणतात थाळी. जेवण वाढलेल्या ताटाला म्हणतात थाळी. ते म्हणाले, ज्या दिवशी तू हे जेवण माझ्यासमोर आणशील, जर मी काही रस नाही दाखवला त्या अन्नामध्ये, तर तुला समजलं पाहिजे की आता फक्त 3 राहिलेत. ते असं म्हणाले आणि त्यानंतर 7 उलटली. 7 एक दिवस त्यांना कायम झोपाळ्यावर बसून जेवायची सवय होती. तर ते झोपाळ्यावर बसून जेवायचे. तिने थाळी आणली आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. ती मोठ्याने रडायला लागली. अचानक तिच्या लक्षात आलं की फक्त 3 राहिलेत. ते म्हणाले, रडण्यात काही अर्थ नाही, वेळ आली आहे. 3 ते गेले. तर ते त्यांची अन्नाची वासना वापरत होते जागरूकपणे, एक प्रकारे शरीर धरून ठेवण्यासाठी. जर त्यांनी अन्नाची इच्छा केली नाही तर ते निघून जातील. तर प्रत्येक दिवशी ते स्वतःला सांगायचे, जेवण 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 जेवण, बरं का? तो त्यांचा स्वभाव नव्हता, पण ते ती इच्छा निर्माण करत होते फक्त हे कायम सुरू राहावं म्हणून. ते इथे सत्संगात बसायचे आणि त्यांचा अनुभव मोठा होऊ लागला की ते पटकन आत जायचे आणि म्हणायचे, आज जेवायला काय, आज काय, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. फक्त जेवणाविषयी विचार करणं, अन्नाविषयी जागरूक इच्छा निर्माण करणं, फक्त शरीरात टिकून राहण्यासाठी.
एकतर तुम्ही अशी इच्छा निर्माण केली पाहिजे, काही इतर प्रकारच्या युक्त्यासुद्धा आहेत, किंवा तुम्हाला शरीराची संपूर्ण यंत्रणा समजली पाहिजे. शरीराची संपूर्ण यंत्रणा समजायला ठराविक प्रमाणात लक्ष द्यावं लागतं. ते असं नुसतंच येत नाही. साक्षात्कार एका क्षणात घडू शकतो, समज ही एका क्षणात येत नाही. त्यासाठी कित्येक जन्म काम करावं लागतं.